मालवणी पद्धतीचे शिरवाळे माझे नारळाच्या रसाबरोबर खाण्यासाठी तयार आहेत। आज मी शिरवाळे बनवते आहे, त्यासाठी मला शिरवाळेसाठी मालवणी पद्धतीचे शिरवाळे आहे, शिरवाळे आणि नारळाचा रस, त्याच्यामधून शिरवाळे खायचे आहे। त्यासाठी शिरवाळ्यासाठी मला लागणारं साहित्य आहे, मी दोन वाट्या तांदळाचं पीठ घेतलं आहे, थोडंसं मला तेल लागणार आहे आणि चवीनुसार थोडंसं पिठामध्ये मीठ लागणार आहे। पहिल्यांदा हे पाणी गॅसवर उकळत ठेवलं आहे, बघा चांगलं आपलं पाणी उकळतंय। त्यात मी एक चमचा थोडंसं तेल टाकते आणि थोडंसं मी चवीनुसार मीठ टाकते। उकड घ्यायची आहे तांदळाच्या पिठाची। आता घेतलेलं मी तांदळाचं पीठ टाकते, दोन वाट्या घेतले। आणि त्याची उकड काढून घेते। तर गॅस थोडा कमी केला आहे, चांगल्यापैकी उकड काढून घेते, चांगलं ढवळून घ्या। जशी आपण मोदकाची उकड काढतो तशीच आपल्याला शिरवाळे बनवण्यासाठी उकड काढायची आहे। बघा आपलं पीठ चांगलं मिक्स झालं आहे। आता मी बारीक गॅसवर एक मिनिटासाठी बंद करून ठेवते। माझं एक मिनिटं मी बारीक गॅसवर ठेवलेलं, आता माझं उकड तयार झालं। आता माझी उकड मळायला घेणार आहे मी हे पीठ, तर उकड थोडी गरम आहे त्यामुळे थोडं थंड होण्यासाठी मी ठेवून देते। आता उकड माझी थोडी थंड झाली आहे, आता मी एका पीठ मळण्यासाठी मी एका परातीमध्ये काढून घेते। परातीमध्ये सगळं काढून घेतलंय आणि आता मी मळण्यासाठी घेते। आता पीठ मी काढून घेतलंय, मला थोडं थंड पण झालंय, गरम पण तुम्ही मळू शकतात, थोडं हाताला चटके बसतात, थोडं गरमच आहे अजून, जरासं मी थंड व्हायला घेतलेलं। आणि मी मळून घेते पीठ चांगलं, अजून गरमच आहे, थोडं हाताला पाणी पण लावू शकतात। थोडंसं मी थंड व्हायला ठेवलं, हाताला थोडं पाणी मारलंय, चांगलं मळून घ्या। आता माझं मळून झालंय, आता मी त्याचे छोटे छोटे गोळे करते। बघा छोटे छोटे मी असे गोळे करते, पुन्हा आपल्याला शिजत ठेवायचे आहेत छोटे छोटे गोळे। पुन्हा आपल्याला उकळत्या पाण्यामध्ये शिजत ठेवायचे आहे, मग आपण एका साच्यामध्ये घालून शिरवाळे गाळायचे आहेत। पहिल्यांदा नाश्त्याला मालवणी लोक जास्त सकाळीच हेच करायचे खायचे, छान लागतात, रसाबरोबर चविष्ट असे लागतात। आता मी एवढे गोळे करून घेतले आहेत। मी पिठाचे गोळे शिजवायला ठेवते, त्यासाठी मी पाणी उकळत ठेवलंय। बरं पाणी चांगलं आपलं उकळलं एका टोपामध्ये। आता मी केलेले गोळे ते त्यामध्ये सोडते। आता हे गोळे आपले खाली बसतात, पण ज्यावेळी शिजतील ना त्यावेळी ते वरती येणार। अशा प्रकारे मी हे गोळे शिजवून घेते। आता चांगली उकळी आली की ते गोळे आपले शिजल्यावर चांगले वरती येतात, त्यासाठी 2 मिनिटं आपण अजून चांगले शिजायला ठेवू। नारळाचा रस बनवण्यासाठी मी 1 वाटी किसून ओलं खोबरं घेतलंय, 1 वाटी किसून मी गूळ घेतलंय, 1 चमचा छोटासा जिरं घेतलंय, हळद घेतली आहे, वेलची आणि जायफळ मी साखरेमध्ये मिक्सरमध्ये लावून घेतलंय, वेलची पोडणी जायफळची पोडणी। मिक्सरचं एक भांडं घेतलंय, त्यामध्ये घेतलेला मी ओलं खोबरं टाकते 1 वाटी। साधारण छोटा 1 नारळ आहे, मोठा नाही। त्यात मी जिरं घेतलंय ते टाकते, हळद घेतली आहे ती पण टाकते आणि पाणी घालून मिक्सरमध्ये लावून घेते, कारण आपल्याला त्याचा खोबऱ्याचा त्या रस काढायचा आहे। आता मी मिक्सरला बारीकसं वाटून घेतलंय, आता आपल्याला रस काढायचा आहे, त्यासाठी मी एक टोप घेतला आहे आणि त्याच्यावर एक चाळणी ठेवली आहे।
तुमच्याकडे चाळणी नसेल तर तुम्ही एका कपड्यामध्ये सुद्धा गाळू शकता। आता मी याच्यामध्ये आपला रस गाळून घेते। अशा प्रकारे रस तुम्ही चांगला गाळून घ्या। बघा चांगला आपला रस खाली पडलाय। आता पुन्हा या आपला हे रस गाळून झाल्यावर तो पुन्हा मिक्सरला घ्या। पुन्हा मिक्सरला घ्या। अशा प्रकारे रस माझा तयार झालाय। आता थोडं तुम्हाला समज पातळ हवा असेल तर थोडंसं तुम्ही पाणी पण घालू शकता। पण माझ्या मते आता हा एवढासा जाड बस आहे। आता मी त्यात घेतलेलं एक वाटी गूळ आहे ते गूळ टाकतो। आता गूळ टाकलंय। आता गूळ चांगलं मी ते विरघळून घेते। माझा बघा रस चांगला तयार झालाय। आता मी त्यात साखरेमध्ये मिक्सरमध्ये लावून घेतली वेलची पुणे जायफळ पुडे ती टाकते। बारीक होण्यासाठी मी साखरेमध्येच लावून ठेवते ती मिक्स करते जायफळ आणि वेलची पूड। आता माझा तयार झाला आहे रस। बघा ज्यावेळी आपण गोळे टाकलेले त्यावेळी ते खाली होते, आता चांगले शिजल्यामुळे ते वरती आले। गोळे आपले शिजले आहेत, आता आपण ते काढून घेऊ एक एक। आता गोळे माझे काढून घेतले उकडलेले थोडे थंड झाले आहेत। आता माझ्याकडे काय साचा नाही आहे शिरवाळ्या गाळायचा, त्यामुळे मी एक याचं पात्र घेतलंय। ते तर सगळ्यांकडे असतं आणि त्यात मोठा शेव असतो, त्याची त्याचं पात्र घालते आणि त्याने मी शिरवाळे गाळणार आहे। मोठं घातलं याच शेवाचं असतं मोठं पात्र ते। आता मी त्या थोडंसं मी तेल लावून पण घेतलंय, थोडंसं तेल लावलंय आणि तो गोळा त्यामध्ये टाकते। दोन राहिले असेल तर दोन टाका। गोळा टाकलाय आणि तो मी शेवाचं भांडं लावून घेते। आता मी शेवाचं पात्र आहे त्याच्यामध्ये मी गोळा घातलाय आणि भांडं लावून घेतलंय। आता मी केळीचं पान घेतलंय प्लॅस्टिकचं आहे बघा, त्याच्यामध्ये मी गाळून घेते। बघा अशा प्रकारे आपले शेवया चांगल्या प्रकारे साचा नसेल शेवयाचा तरी शेवाच्या पात्राने छान येतात। बघा छानपैकी शिरवाळे आपले आले आहेत। आता मी बाजूला ठेवते, पुन्हा गोळा घालते, पुन्हा एक गोळा घालते। पुन्हा थोडंसं मी तेल लावून घेते, पुन्हा गोळा घालते। तो अर्धा राहिलेला तो पण टाकते आणि मी ते लावून घेते। पुन्हा मी एक गोळा घेतलाय, पुन्हा मी गाळून दाखवते तुम्हाला। त्याच केळीचं पात्र घेतलंय आणि पुन्हा एक तुम्हाला काढून दाखवते। छान येतात पटकन। साचा आपल्याकडे नसला तरी आपण या साच्यातनं शेवाच्या साच्यातनं तुम्ही करू शकतात। छान असे शिरवाळे होतात, चविष्ट असे होतात, रसाबरोबर छान लागतात। छानपैकी शिरवाळे आपल्या तयार आहे खाण्यासाठी। आपले शिरवाळे नारळाच्या रसाबरोबर खाण्यासाठी तयार आहेत। माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा।